सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी आजकाल मराठी भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास असणाऱ्या लोकांची वाहवा आहे। विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभ्यास करून त्यात गुणवत्ता प्राप्त केली तर प्रसार माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे प्रतिपादन प्राचार्य शशिकांत पोरे यांनी केले। कवठे महांकाळ येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कवठे महांकाळ येथील अभ्यास केंद्र यांच्या वतीने दिनांक 14 ते 28 जानेवारी अखेर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने मराठी भाषेचा प्रसार माध्यमात वापर व रोजगाराच्या संधी या विषयावर बुधवारी प्राचार्य शशिकांत पोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या निमित्ताने मराठी भाषेचा प्रसार माध्यमात वापर व रोजगाराच्या संधी या विषयावर बुधवारी प्राचार्य शशिकांत पोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर एम के पाटील होते। यावेळी पुढे बोलताना प्राचार्य शशिकांत पोरे यांनी जनसंपर्काच्या मुद्रित श्राव्य आणि दृकश्राव्य या तीनही माध्यमांमध्ये मराठी भाषेचे शास्त्र व तंत्रशुद्ध ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला खूप मागणी असल्याचे सांगून मुद्रित शोधन, जाहिरात, संपादन आदी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत समजावून दिल्या। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे लागते ही दुर्दैवी बाब असल्याची खंत व्यक्त करून मराठी भाषेचे जास्तीत जास्त वाचन करून तिच्या वापरासाठी आग्रही राहण्याची भूमिका प्रत्येकाने घेतली तर मराठी भाषेचे आपोआप संवर्धन होऊ शकेल, असेही प्राचार्य शशिकांत पोरे यांनी सांगितले। तुम्ही काहीतरी लिहू शकता एवढा नेमकं शास्त्रात्र पास होतो, परंतु आता इतकी स्पर्धा वाढली की त्याला तो जर्नलिझमचा कोर्स झालेला असला हजारो माणसं आता सिद्ध पडू नयेत, त्याच्यामुळं जास्तीत जास्त वर्तमानपत्रवाली सुद्धा म्हणतील की एक झालं नको जर्नलिझम की आहे चांगलं लिहिलं आपल्याला जास्त काम लागणार नाही त्याची निवड करा, म्हणजे अशा पद्धतीने वर्तमानपत्र विद्या किंवा वृत्तपत्र विद्या ही पदवी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून त्यांना बातमीदार म्हणून नेमलं जातं, मग त्याच्यासाठी तुम्ही पूरक व्यवसाय म्हणून जाहिरातीचा उद्योग करावा अशी त्या वर्तमानपत्र मालकाची अपेक्षा असते, कारण तुम्ही जितका धंदा करून द्याचा तितकं तुमचं मानधन द्यायला तो मग त्या जाहिरातीचं कमिशन मिळतं, अशा पद्धतीची ही एक दुसरी साखळी तिथं तयार आहे, परंतु पत्रकार असला की त्याला काय विचारायची गरज नाही, तहसीलदार तिथं किती जरी कामात व्यस्त असेल तर डायरेक्ट तुम्ही आत जाऊन पाहिजे ती माहिती विचारू शकता। तहसीलदारचं फक्त इथं उदाहरण सांगितलं, एखादा मंत्री जरी असला कडेकोट बंदोबस्त तो असतो, सहजासहजी सामान्य माणसाला किंवा ते जरी महत्वाचा पुढारी असला तरी त्याला त्या मंत्र्यापर्यंत सहजासहजी जाता येत नाही, पण पत्रकार त्याला कुठेही रस्त्यात अडवून बसून विचारू शकतो। हा एक मान आहे, इथं धन कमी असलं तरी मान भरपूर आहे, त्यामुळे हे वर्तमानपत्राचं क्षेत्र तुम्हाला खुणावत आहे।